जय श्री माता जी काका। हाँ जय श्री माता जी काका, एक दोन मिनट। हाँ चालेल चालेल। हाँ आपल्या मोबाईल महामंत्र है जपा कर जपा।
जय सुमती काका. हा जय सुमती. करे चालू काका. सुरू करूया. हो हो. हा चालेल. जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. आपले दोन्ही हात श्री माताजींच्याकडे बघायचे. श्री माताईंना हात श्री माताजींच्याकडे श्री माताईंना पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे. लक्ष दोन्ही हातांच्या ओठांच्यावर. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती द्या. बघायचं आपल्या बोटांच्या टोकावरती आपल्याला काय जाणवते. गरम सुरसुरल्यासारखं टोचल्यासारखं असं काय जाणवते का मला. सहज मध्ये आपल्याला काय फिलिंग होत पाहिजे. आपलं चक्र कुठं पकडलेलं आहे. आपली कुंडली कुठं अडकते ते आपल्याला हाताच्या बोटावरती पण समजतो. म्हणून सुरुवातीला आपण लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती द्यायचं. आपल्याला कुठल्या चक्राचा त्रास आहे ते आपण आपल्या बोटावरती बघू शकतो. काही जणांना डायरेक्ट चक्रावरती पण जाणीव होऊ शकते. चक्र आपण साफ केली पाहिजे रोजच्या रोज मीठ पाण्यामध्ये बसून. डावी बाजू असेल तर कॅन्डल ट्रीटमेंट करून. उजवी बाजू असेल तर आपला डावा हात लिव्हर वरती ठेवून किंवा राईट हार्ट वरती ठेवून आपण ती चक्र साफ करायची. चैतन्यानं साफ सफाई करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा आपण करायचा नाही. रोजच्या रोज आपली चक्र साफ झाली पाहिजे. आपली चक्र पकडतायत हे आपल्याला समजत पण तरी देखील आपण गांभीर्याने लक्ष न देता तसंच बसायचा प्रयत्न करतो. तसं करायचं नाही. आपण प्रयास केलाच पाहिजे. आपली चक्र आपल्या नाड्या आपण रोज स्वच्छ ठेवायच्या. पकडू द्यायचंच नाही चक्र. पकडली तर स्वच्छ करायची. हात धुवून मागं लागायचे त्याच्या आणि काहीही करून आपलं चक्र स्वच्छ ठेवून कुंडलनी शस्त्रार मध्ये आणायची. रोजच्या रोज आपली कुंडलनी शस्त्रार मध्ये आलीच पाहिजे. होतच नाही करताच येत नाही किती प्रयत्न करतोय याला अर्थ नाही. आपण रोज प्रयास केला पाहिजे. आपण कुठं अडकतो किंवा आपल्याला काय त्रास आहे हे आपलं आपल्याला समजून ना जास्त. डावी बाजू असेल तर कॅन्डल ट्रीटमेंट करायची. उजवी बाजू असेल तर हात ठेवायचा त्या चक्रावर किंवा कुठला मंत्र म्हणायचा काय म्हणायचं आपल्याला सगळं माहिती आहे. परंतु आपली चक्र आपण कायम स्वच्छ ठेवायची. चक्र साफच होत नाहीत वगैरे असं न म्हणता
आपण तसा प्रयत्न करायचा, स्वतः ठीक व्हायचं आणि दुसऱ्याला देखील ठीक करायची क्षमता आपण ठेवायची स्वतःमध्ये. ही केलंच पाहिजे प्रत्येकाने. सफाई झालीच पाहिजे. आपण आपली चक्र कायम स्वच्छ ठेवायची. किती मुरलेली जरी असती, किती जरी वर्ष झालेली असती, तरी आपण स्वच्छतेला फार महत्व द्यायचं. हे फार महत्वाचं आहे. जर आपणच अडकलो तर दुसऱ्याचे चक्र कोण साफ करणार? म्हणून आपण कायम स्वच्छ राहायचं. जी लोक कायम सत्रार्थवरती ध्यान करतात त्यांनी आपलं शरीर स्वच्छ ठेवायची, चक्र स्वच्छ ठेवायची, आपल्या नाड्या स्वच्छ ठेवायच्या. यामध्ये कुठल्याही प्रकारचे हयगय करायची नाही. जर चक्र पकडली असतील तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकतो. काही होऊ शकतं. आपण नुसत्या नावाला प्रसिद्धी असून उपयोगाचं नाही. आपण कायम जोडलेलं असलं पाहिजे. आता ती स्थिती आहे की कायम आपण जोडलं गेलेलं आहे. खाली येता उपयोगाचं नाही. कायम डोकं धरते, आपलं हार्ट पकडतंय असं नको आहे. स्वच्छ राहायचं. कुठली अटॅचमेंट असेल काढून टाकायची. डिटॅच व्हायचंय आपल्याला. पूर्णपणे अलिप्तता आपल्यामध्ये आलीच पाहिजे. आपण आत्म्याला जाणतोय ना, त्या स्थितीला जाते, उच्च स्थितीला जाते, गहनतेमध्ये उतरतोय, तर ही स्वच्छता आपण केली पाहिजे. मीठ पाण्याचा उपचार 3 वेळेला करायचा. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे करायचं, काय करायचं. करायचं मीठ पाण्याचा उपचार 3 वेळा जर नाही झालं, आणखी 3 वेळा संध्याकाळी करायचं. परंतु स्वच्छता झालीच पाहिजे. यामध्ये वेळ नाही, आळसपणा वगैरे काहीही करायचं नाही आपल्याला. तर व्यवस्थित करायचं ध्यान धारणा आणि कुंडली व्यवस्थित सहज मध्ये वरती आली पाहिजे. आपण आपल्याला शिस्त लावायची, दुसऱ्याला लावायची नाही. आपण आपल्याला शिस्त लावायची. आपण व्यवस्थित मीठ पाणी केल्याशिवाय जेवायचंच नाही. मग उपवास करायचा. एखाद वेळेस मीठ पाणी नाही झालं तरी 100% उपवास करायचा. मग आपल्याला माहिती पडावं, आपल्याला ती सवय लागावी म्हणून आपल्यालाच आपण दंडक लावून घ्यायचा. हे फार महत्वाचं आहे. कारण आता इथनं पुढच्या काळामध्ये जर चक्र आपली स्वच्छ नसतील तर आपण कुठल्याही रोगाला बळी पडू शकतो. म्हणून स्वच्छता ठेवायची आपली. आपण ध्यानामध्ये असताना डावीकडेही जायचं नाही, उजवीकडेही जायचं नाही, भावनिकही व्हायचं नाही लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला पण जायचं नाही. अहंकारी व्हायचं नाही आहे. मध्यामध्ये राहायचं, सत्वगुणामध्ये राहायचा प्रयत्न करायचा. तर आपले दोन्ही हात आता जमिनीवरती ठेवायचे खाली. लक्ष श्वासावरती केंद्रित करूया. दीर्घ श्वसन करायचं नेहमी प्रमाण शिस्तीत करायचं. शिस्तीत श्वास आत घ्यायचा, शिस्तीत बाहेर सोडायचा. त्याबरोबर आपल्या डोक्यातले विचार आपण काढून टाकायचे. आपलं मस्तक शांत ठेवायचं, डोकं शांत ठेवायचं, शरीर स्वस्थ ठेवायचं. कुठलाही विचार करायचा नाही, कुठली अटॅचमेंट आपण ठेवायची नाही. ध्यानाच्या वेळेला सगळं विसरून जायचं. शांतता अगोदर फार महत्वाचं आहे. शांती मिळणं आपल्या आतमध्ये, शांतता मिळवणं, आपली रखरख कमी होणं हे पण महत्वाचं आहे. आणि निराशा आपल्यामध्ये आली नाही पाहिजे कधी. म्हणजे आपण लेफ्ट साईडला जातो, निराश व्हायचं नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. नाही मिळालं, नाही मिळालं, मिळालं तर मिळालं. आपण आपल्या मध्यस्थिती सोडायची नाही. होतच नाही करायचंच कसं, आमच्या बाबतीत कसं नाही म्हणायचं, खोटं म्हणायचं. पॉझिटिव्ह थिंकिंग. आपण चांगलाच विचार करायचा, वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचं. निगेटिव्हिटीला थारच द्यायचं नाही. आपण होतच ते होत कसं नाही असंच म्हणायचं. म्हणजे होत लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. त्याबरोबर विचार देखील आपले झटकून टाकायचे, कमी करायचे.
शांत व्हायचं, शांत करायचं, प्रसन्न झालं पाहिजे आपण. झोपायचं नाही ध्यानाच्या वेळेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं, काही जणांना फार मात्र रात्र झाली फार झोप लागते, सगळं प्रसन्न व्हायचं. कारण ती एक वेळ आहे, त्या वेळेला आपण ध्यान करणं आवश्यक आहे. काही जणांना टाइम मिळत नाही, वेळ मिळत नाही, परंतु हे सगळं कशासाठी करायचं, आत्म्याच्या सुखासाठी. तर त्याच्यासाठी आपण वेळ काढलाच पाहिजे आणि सतर्कता पाहिजे ध्यानाच्या वेळ. आळस नको, निद्रा नको, कुठलाही विचार नको, हे आपण फार महत्वाचं आहे. शांत चिंता नको, आधी शांत व्हायचा आतून, मग कुंडली वरील. प्रसन्न चित्ता न, प्रसन्नता, समाधानानं बसायचं. काहीतरी मिळणार आहे आपल्याला, श्री माताजी आपल्याला प्रसाद देणार आहेत, तो ग्रहण करता आला पाहिजे आपल्याला. वखव कमी झाल्यानंतर कसं मिळेल ते, शांत. सेंटरवर सूचना आले की पहिला शांत बसायचं. लगेच कुंडली वर चढून शस्त्रार मध्ये ध्यान तर होत नसते कधी, मग 100 विचार डोक्यामध्ये येतात. पायरी पायरीनं क्रमाक्रमानच वर जायचं आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. स्वतः आपण शांत राहिलो की बाकीचे सगळे शांत. शांततेला महत्व आहे. जे आपण बोलून करू शकत नाही ते शांततेनं होऊ शकतं सगळं, हा विचार करायचा. त्यानंतर आपले दोन्ही हात माताच्याकडे, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती दिल्या. दोन्ही हाताच्या बोटामधून परम चैतन्य आपण खेचून घ्यायचं आहे एकसारखं. हातातील खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आपल्याला. व्हायब्रेशन त्याची ओळख झाली पाहिजे आता आपल्याला. लगेच पटकन समजलं पाहिजे चैतन्य येतंय, लगेच खेचून घ्यायचं ते. आपण सहजगी आहे, आपल्याला ताबडतोब समोरच्या माणसातलं सगळं कळलं पाहिजे. अलर्ट म्हणतात त्याला, सतर्कता. आणि त्याच्या नकळत आपण ती स्वच्छता करायची, त्यांची चक्र साफ करून टाकायची. नकळत कळलं पण नाही पाहिजे आपण त्याला, समोरच्याला, कि त्यांची चक्र आपण साफ करतो. अशी ताकद आपल्यामध्ये पाहिजे आणि ती नळली पाहिजे प्रत्येकाने. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती, परम चैतन्य दिसतोय आपण एकसारखं खेचून घ्यायचं, एकाग्रतेनं करायचं. चित्ताची एकाग्रता फार महत्वाची आहे. विचलित चित्तातून काहीच मिळणार नाही. एकाग्रता, समग्रता आणि समर्थता. समर्थ समर्थ व्हायला पाहिजे. त्यानंतर आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. हृदय आपलं थोडस डावीकडे मध्यात आहे, हृदयावरती ठेवायचं बरोबर. तर जिथं आपण हात ठेवलाय त्या हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं. म्हणायचंय ती माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे, शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा. आत्म्याला जाणायचं आहे, मी आत्मा बनायचीच आहे आपल्याला. लक्ष तिकडे द्यायला पाहिजे आपण. शरीर स्थिर झाल्याशिवाय, विचार गेल्याशिवाय
आपण आत्म्याकडे कसं जाणार? म्हणून निर्विचारिता ही आपोआपच येते. ज्यावेळी तुम्ही चैतन्याच्या प्रवाहात एकरूप होता त्यावेळेला निर्विचार होतो आपण, विचार येऊ शकत नाही. कारण ती दैवी किरण आहे, ती दैवी चैतन्य आहे. सोपं नाही काम, परंतु त्या प्रवाहात आला की आपोआप निर्विचार होतो. ही माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी मन बुद्धी शरीर अहंकार काही नसून आत्मा आहे. सर्व धर्मामध्ये हे सांगितले की तू आत्मा आहे त्याला जाण. परंतु आपण ते विसरतो. सगळ्या धर्मात सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपण आत्म्याला जाणत नाही तोपर्यंत परमात्मा काय हे समजणार नाही. आत्म्याची जाणीव फार महत्वाची आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली चुकवायची, हात दाबून शक्ती फिरवायचा. तर ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. तर म्हणूया, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान पा. आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान पा. हा दाबून शक्ती उठवायचा. ज्या ठिकाणी हात फिरवते त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. आता तो हात किंचित वर खेचायचा, 7 ते 8 इंच वर. थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला परम चैतन्य जाणत का बघायचं. हात वर खाली करून बघायचं. सर्वांना ती जाणीव व्हावी. आपली कुंडली सत्रारच्या वर यावी. हात खाली द्या. आता आपलं लक्ष सहस्त्रारच्या वरती दिल्या.
वरून थोडं खाली यायचं सत्रार मध्ये. वरून खाली जाणवतं दिसते. आता ती स्थिती आपल्याला आलेली आहे की आपण जाणवू शकू की किती वर गेल्यानंतर कशा व्हायप्रेशन, त्याच्यावरती गेल्यावर कशा प्रकारचे व्हायप्रेशन, त्रार मध्ये आल्यावर कशा व्हायब्रेशन येतात, किंवा प्रत्येक चक्रावरती ज्यावेळी आपण लक्ष देतो त्यावेळी त्याच्या व्हायब्रेशन कशा आहेत याची जाणीव आता आपण झाली पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. सस्त्रार मध्ये यायचं ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भूताने जरा लक्ष द्यायचं. त्यावर व्हायब्रेशन कशा येतात ते बघायचं, चेक करायचं प्रत्येक वेळेला स्वतःला. खरोखर आहे का, खरोखर आपण तिथं आलो का, याच रूप आहे चैतन्याद्वारे समजलं पाहिजे आपल्याला का भ्रम होतोय आपल्याला. आपण भ्रमात तर पडत नाही ना, इमॅजिन करत नाही ना, हे कळलं पाहिजे. हे सत्य आहे हे बोटावरती समजलं पाहिजे आपल्या की आपण सत्यावरती उभे आहोत, कळलं पाहिजे. ब्रह्मरंध्रात आल्यावर कसं वाटत किंवा शस्त्रार्थ वर गेल्यानंतर कसं वाटत हे कळलं पाहिजे. त्याची स्थिती फरक आहे ना, तो फरक लक्षात यायला पाहिजे. ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये यायचं, आता आज्ञाचक्र चक्र आपल्या आता जागृत व्हायला पाहिजे. जागृत होणं फार आवश्यक आहे म्हणजे ते स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. त्या चक्रावरती लक्ष दिल्याबरोबर त्या चक्राची जाणीव झाली पाहिजे अशी आपली तयारी पाहिजे. लक्ष वरून आज्ञाचक्रामध्ये म्हणजे त्या चक्रावरची ही देवता जागृत होते. लक्ष म्हणजे त्या चक्राची जाणीव म्हणजे ती देवता जागृत आहे आपल्यामध्ये, असा याचा अर्थ आहे. अग्नीतून हळूहळू विशुद्धीमध्ये यायचं, वरून खाली विशुद्धीमध्ये जाणीव खेळत खेळत यायच मध्य नाडीत. विशुद्धीतून खाली अनाहत चक्रामध्ये यायचं. वरून खाली अनाहत आपल्याला जाणून येते, कारण तशी ती गंगा उलटी वाहते वरून खाली येते. ते प्रत्येक चक्र प्लावित करण्यासाठी ते चैतन्य अमृतमयी चैतन्य आहे ते अमृतमयी. अनाहत मधून हळूहळू नाथ मध्ये फिलिंग झालं पाहिजे. म्हणजे आपण किती सतर्क आहे हे कळत, आपण खरोखर शांत बसलोय की नाही हे समजत, हालचाल आपली भरपूर होत्या. आपली हालचाल असेल तर आपल्याला काही समजणार नाही, करायची हालचाल परंतु कमीत कमी असावी. आतमध्ये जास्त लक्ष पाहिजे, आतमध्ये उतरायचं आहे ना. नाचीतून हळूहळू स्वाधिष्ठानमध्ये यायचं, वरून खाली. म्हणजे तशी वरची पण चक्र आपल्याला जाणवतात थोडी थोडी. स्वाधिष्ठानमध्ये जरी आपण आलो तरी हळूहळू वरची पण चक्र जाणवतात आपल्याला वरून खाली लक्ष असल्यामुळे. चित्त किती आलोकित आहे त्याच्यावरती ते सगळं आहे अवलंबून. आलोकित म्हणजे काय, अवलोकन
एका क्षणात आपण सर्व चक्रावरती लक्ष देऊ शकतो, त्याला अवलोकन म्हणायचं. किती सूक्ष्म चित्त आहे ते कळतं, मग चित्त आपलं किती पॉवरफुल झालंय ते समजत, ते याच्यावरून समजत. स्वाधिष्ठानवरून आपण आता मुलाधार शक्ती केंद्राचे निर्लक्ष वरून खाली मुलाधार मध्ये पंथनाडी बरोबर आणि बरोबर ही सात शक्ती केंद्र आपल्याला जाऊन मध्यनाडी अशी पूर्ण सक्षम चक्र खरोखर फिरता येत. काही ठिकाणी गार जाणवत, काही ठिकाणी ते चक्र फिरल्यासारखं जाणवते. जशी आपली चक्रांची स्थिती असेल, आपण ती किती स्वच्छ आहेत ते चित्त दिल्यावरती समजत. हे यासाठी आहे, म्हणजे बीज आपण टाकले, बीज म्हणतो ना बीजाक्षर, बीज टाकलेलं आहे, मंत्र दिलाय बीज मात्रांनी, पण ते बीज अंकुरलं पाहिजे, वृक्ष झाला पाहिजे, त्याचा रोपट्याचा वृक्ष व्हायला पाहिजे. म्हणजे तशा प्रकारची जाणीव आपल्याला होणार, अजून ते अंकुरितच आहे का वृक्षच आहे का वृक्ष झालाय, ही लक्ष दिल्यावरती त्याला अवलोकन म्हणायचं. अलौकिक झालं की होत होते असं आहे. मध्यामध्ये आपण येण्यासाठी आहे मध्यनाडी सत्व गुण सात्विक होतो आपण. आपण तामसिक होत नाही किंवा राजसिक होत नाही, तमोगुण म्हणतो त्यांना. तमोगुण डाव्या बाजूला आहे तमोगुण, उजव्या बाजूला रजगुण आहे आणि मध्ये सत्वगुण आहे. गण असतात ना, मनुष्यगण, राक्षसगण, देवगण, त्यापैकी देवगणामध्ये आपण आहे. राक्षसगण किंवा मनुष्यगणामध्ये नाही, शेवटी मनुष्यगण देखील चालतो, परंतु देवगणातली जी लोक आहेत ती मध्यनाडीमध्ये राहतात सत्वगुणामध्ये. थोडस आपण गणेश तत्वावरती थोडं लक्ष देऊया. गणेशची नाराज होणार नाही यासाठी आपण त्या ठिकाणी थोडस त्यांची स्तुती करायची. आपल्याला लक्ष पूर्णपणे मुलाधार चक्र पाठीचा शेवटचा मणका हे फार महत्वाचं आहे. आणि जर गणेश चक्र जर जागृत झालं आपल्याला तर बाकीची सर्व चक्र आपोआप ठीक होतात. तुमचे शारीरिक आजार, मानसिक आजार हे गणेश तत्व व्यवस्थित झाल्यानंतर आपोआप ठीक होतात. म्हणून आपण एवढी मेहनत घेतो गणेश तत्वावरती. ते चक्र जर ठीक झालं गणेश तत्व तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास आपल्याला होऊ शकत नाही. यासाठी गणेश तत्व आपलं भक्कम ठेवायचं हे फार महत्वाचं आहे. आपण विसरतो क्षणाक्षणाला, श्री गणेशाची वरून भक्ती करून काहीही मिळत नाही. आपल्या मुलाधार शक्ती केंद्रावरती त्याला जागृत केलं पाहिजे. देवी देवता जे आहेत ते आपल्या आतमध्येच आहेत, चक्रावरती आहेत, त्यांना जागृत करा. ते प्रसन्न झाले की सगळं मिळतं आपल्याला, सगळं देतात, परंतु आतमध्ये प्रसन्न झाले चक्रावरती, बाह्यातून काही मिळणार नाही. श्री माताजी आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहात, कृपा करून आमच्या मुलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. लक्ष गणेश तत्वावरती, हे गणेश चक्र आपण फिरवायचं आहे स्वस्तिक काढून, तिथे गोल 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 फिरवायचं.
काही जणांचं आपोआप फिरलं जातं, ते वेगवेगळ्या पद्धतीनं फिरतं. ते जशी आपली स्थिती असेल तसं गणेश प्रसन्न असतील आपल्यावर, त्या प्रमाणात आपल्याला ती जाणीव होईल. परंतु जाणीव घेणं हे फार महत्वाचं आहे, ती जागृत असणं आपल्या दृष्टीनं फार चांगलं आहे. ते त्यांच्या भक्तीमध्ये उतरणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांची आपण क्षमा पण मागायची, आपण कुठं चुकलो असेल काय चालत असेल, श्री गणेशची कृपा करून आम्हाला क्षमा करा. कुठं काय चुकलं तर लगेच भूकंप होतो, लगेच भूकंप हादर करतो भूमी तत्व, कारण भूमी तत्वावर गणेशाचं अस्तित्व आहे. श्री गणेश नाराज झाले की धरणी कंप होतो, ठरलेला आहे ते जबाबदारी आपली सजीवांची. ते होऊ नये, ते सतत प्रसन्न राहावे म्हणून आपण त्या दृष्टीनं पण प्रयत्न करायचा. ती गणेशांना पण प्रसन्न ठेवायचं आहे. श्री गणेशची कृपा करून आम्हाला क्षमा करा. आम्हा अज्ञ जनांना क्षमा करा. कृपा करून आम्हाला परमेश्वरी कायद्याची जाणीव करून द्या. परमेश्वरी कायदा काय काही माहित नसताना आपण काही कृती करून बघतो आणि त्याची मग वाईट फळ आपण बघतो, तर त्या कायद्याची आम्हाला जाणीव करून द्या. त्यांचे कायदे वेगळेच आहेत, ते गणेश जे आपल्याला शिकवतील. ते गण आपल्यावरती नाराज होऊ नयेत म्हणून आपण त्यांची भक्ती करायची श्री गणेशांची, आणि ते मग आपल्या हाताला धरून सर्व शिकवतील. पूर्ण लक्ष आपलं गणेश तत्वावरती, ते चक्र आपण फिरवायचं आहे गोवर. आपल्या शरीराच्या भोवताने देखील फिरवता येते मुलाधारपासून. शरीराला जसं झाडाला जसं नाग विटोळे घालतो, तसं ह्या शरीराला विटोळे घालत घालत ते चक्रवर येत गणेश तत्व आणि आपल्याला उचलत ते वर. अशी पण एक स्थिती आहे, ती येते का बघायची अवस्था. वेगवेगळ्या पद्धतीने कधी चक्री वादळासारखं फिरत ते मागच्या मागे, ती पण जाणीव व्हावी आपल्याला. त्याचा आनंद घ्यायचा. कधी प्रचंड सुगंध येतो आपल्याला, ते प्रसन्न असणे ती सुगंध येतो फार महत्वाचं आहे. त्याचाही आनंद घ्यायचा. निरानंद तेच देऊ शकतात आपल्याला, निरानंद. आपल्यात काय ताकद आहे तेव्हा श्री गणेश कृपा करून आम्हाला आपल्यासारखे अबोध बनवा, लहान बालकासारखे निरागस बनवा. आमच्यामध्ये पवित्रता द्या, पूज्यता द्या. श्री गणेश कृपा करून आम्हाला स्थिरत्व द्या, सहजयोगामध्ये स्थिर करा. आम्हाला संतुलन द्या, आम्हाला शांत करा, समाधानी करा. श्री गणेश कृपा करून आम्हाला आपल्यासारखे शक्तिशाली बनवा. श्री गणेशांचे गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून धरपडायचा. दैवी डिव्हाइन म्हणतो त्याला, डिव्हाइन गुण आहे ते सगळे, आणि ते जर आले तर आपण कार्य करू शकतो. तरी बात आहे
तोपर्यंत सहयोगाच्या कार्याला काहीही खोटव नाही. व्हायब्रेशन होत नाही तर आपल्यानंतर काय कार्य करायचं आहे? ती देवताच आपल्यात जागृत नाही तर करायचं काय? आपण काय मिळवलं मग? ची माताईनी तर सगळं आपल्याला दिलं पण आपण काय मिळवलं? म्हणून हे फार महत्वाचं आहे. त्या चक्रावरच्या देवता आपल्याला जागृत करणं आवश्यक आहे आणि त्या कार्यान्वित करणं आवश्यक आहे. त्या कार्यान्वित झालेल्या आता हळूहळू आपलं लक्ष वरती आणायचं त्रिकोणाकार अस्थिमध्ये, जिथं कुंडलिनीचं स्थान आहे. बघा, या त्रिकोणाकार अस्थिमध्ये लक्ष द्यायचं पहिला सुरुवातीला. हे मूलाधार चक्र आहे. चक्राच्या आत आहे आपण. मूलाधार चक्राच्या आत वर श्री गणेश आहेत पण आतमध्ये गौरी माता आहे. तिचं रक्षण करायला श्री गणेश आणि आतमध्ये गौरी माता, श्री गणेश आणि आई कुंडलिनी. त्या कुंडलिनीकडे लक्ष केंद्रित करायचं. आता ही त्रिगुणात्मिक आहे, म्हणजे तीच महालक्ष्मी आहे, तीच महासरस्वती आहे आणि तीच महाकाली आहे. आणि तिच्या उत्थानानं आपलं कल्याण होणार आहे हे पक्क लक्ष ठेवायचं. आणि ती पूजन तिच्याकडे लक्ष देता आलं पाहिजे. आपल्या व्हायब्रेशन वरती पण लक्ष ठेवायचं अशा वेळेला कळतात. श्री माताजी आपण साक्षात श्री महाकुंडलिनी आहात. कृपा करून आम्हाला क्षमा करा. एवढी क्षमा मागूया आपण आईच्या, कारण आपण नुसतंच ध्यान करतो परंतु प्रत्यक्ष त्या कुंडलिनीला आपण पाहिलं नाही. त्यांचे आभार कधी मानले नाहीत आपण. श्री माताजी आदिशक्ती आहेत. त्यांचं स्थान मूलाधार मध्ये आहे. आपण कायम लक्ष शस्त्रार मध्ये देतो परंतु त्रिकोणाकार अस्थिमध्ये ज्याला सॅक्रम बोन म्हटलेला आहे. सॅक्रम म्हणजे सिक्रेट, ग्रीक भाषा आहे ती. काहीतरी सिक्रेट आहे तिथं, म्हणजे तिथंच कुंडलिनी आहे. टेप रेकॉर्डर आहे आपलं. जन्म जन्मांतरी जे काय घडलेलं आहे ते सगळं यामध्ये साठवून ठेवलेलं आहे. जन्म जन्मांतरी ज्यावेळी आपण जन्माला फार पूर्वीच कित्येक जन्म घेतले आपण, तिची काय कर्म केली ते सगळं या कुंडलिनी मध्ये साठवून ठेवलेलं आहे. टेप रेकॉर्डर आहे. साडेतीन पीठामध्ये वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी आहे. तिच्या सगळं साठवलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही तिच्यातच आहे. म्हणून लक्ष तिच्याकडे द्यायचं. त्रिकोणाकार अस्थि गौरी माता. आता हळूहळू काय करायचं, ती कुंडलिनी मध्य मार्गातून वरती आणायची हळूहळू. बघा, वेटोळे सोडून वरती आणायची. आपल्याला जाणवेल ते पाठीच्या मणक्यातून हळूहळू वरती आणायची तिला. तिचं पहिला तोंड वरील, त्यानंतर मध्य भाग आणि त्यानंतर ती शेपूट. कुंडलिनी म्हणजे सर्पिल आहे, नागाचे पिल्लू आहे. तिला वरती आणायची. तिच्याकडे लक्ष द्यायचं. आईकडे लक्ष पाहिजे ना. हळूहळू मणक्यातून तिला वर आणायचं. अनाहत हळूहळू वर आणायची, मणक्यातून आणायची पद्धती. ती आपोआपच ते मणक्यातून लक्ष दिलं तर आपोआप जाणवते. ती दिव्य तेज तेजस तेज म्हणजे नागाचे तिले कुंकुमे लहाले ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे.
म्हणजे नागाचं पिल्लू जर कुंकुवात जर झालं तर कसं तेज झळाळत होते सोन्यासारखं, तशी कुंडली वर घालून तेज असते प्रकाशमय हळूहळू अनहत चक्रातून विशुद्धी बघा ती कशी होती नागाची पिल्लू, म्हणजे ते केवढं असणार आहे त्याप्रमाण लक्ष तिकडे द्यायचं आहे आपल्याला. आणि ती बारीक लक्ष नाही, लांबड लक्ष आहे आपलं, तोंडापासून शेपटीपर्यंत लक्ष पाहिजे. विशुद्धीतून आज्ञा बघा ती वर कशी असते. सूक्ष्म जाणीव म्हटली की सगळं करायला चालू होत. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून सहस्त्रार, सहस्त्रार मध्ये ती मुलगं बाहेर काढायची बघा ती हळूहळू हळूहळू वर आणायची तिला. तशी जाणून घेत आता काही वेळेला फटकन वर येते आपण सहस्त्रारचे वर जातो. ही स्लो मोशन मुद्दाम ही कळावं ती कशी येते काय होत ती आपल्या सहस्त्रारामध्ये. आपण तिला येतोय घालून बसवायचं खाली, आता सहस्त्रार मध्ये बसवायचं. दुसरा म्हणतात ना वर डोक्याला, श्वांच्या डोक्यावरती गंगा आहे आणि तिच्या डोक्यात दुसरा येतो बांधलेला. तस तो नागाचं जे पिल्लू आहे ते जर वेटोळे घालायचं असेल बसवायचं सहस्त्रार मध्ये. इथे का बघा बसवायला मना काढून ती बसलेला आहे. गोल वेटोळे घालायचे सहस्त्रार मिळतात वरती का आणि फणा काढून अशी बसवायची. प्रत्येक देवी देवतांच्या डोक्यावरती फणा असतो कारण त्यांची कुंडली तिथे येऊन बसलेली आहे ना शक्ती रूपा. ती जाणवते का बघा, तिची जाणीव घ्यायची आपल्याला आज कुंडलीची. काय माहित नाही आज पण ती कुंडलीची जाणीव घ्यायची आपल्याला. श्री गणेश प्रसन्न झाले की आई जो कसं काय करायचं आणि त्याच्या नाची कसं व्हायचं ती आपल्याला शिकवतात. म्हणजे ही कुंडली आपल्या बरोबर आहे याच ज्ञान आपल्याला होईल आणि त्याच भान आपल्याला येईल. आपल्याला भीती वाटणार नाही कारण ती आपल्या बरोबर आहे कळत. उगीच हात पाय गार होत नाही, डोक्यामध्ये गार होत नाही, तर ही कुंडलिनी आल्यामुळे गार होत आपल्याला. आणि ती किती सूक्ष्मात लक्ष कळताना ती वेटोळे घालून बसलेले वर आलेली आहे. तिची उंची, तिची जाडी कशी आहे ते पण कळत. थोडं ज्ञान येत आपल्याला. कुंडली सत्रार्थना पडल्यानंतर ती गरळ उठते. अमृत विष म्हणतो आपण पण ते अमृत आहे म्हणून आपल्याला गार जाणवत. ज्ञानदेवानी वर्णन केल्याप्रमाणे सगळं होत परंतु अगदी सूक्ष्मात लक्ष दिल्यानंतरच ह्या घटना घटित होतात कळत ते.
हळूहळू ती कुंडली आपण वरती घेऊन जाईल. त्याकडे लक्ष ठेवायचं आणि ती वरती आकाश तत्वापर्यंत घेऊन जाईल, तिला घेऊन जाईल. तिच्याकडे लक्ष द्यायचं, तिच्या बरोबर जायचं. बरोबर आकाश तत्वापर्यंत जाऊन आपण एक 10 मिनिटं तिच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. आता फक्त 10 मिनिटं आपण बघायचं लक्ष केंद्रित करून वरती आकाश तत्वामध्ये घेऊन जायचं. तिथे 10 मिनिट चक्रार्थवर लक्ष कुंडलीने करत
हळूहळू आपण थोडं खाली यायचं आता. वरून खाली येऊ वाटत नाही, परंतु थोडं खाली जायचं. ध्यान झाल्यानंतर वरती लक्ष ठेवून बसलं तरी चालत. हा जो कोर्स आहे तो गणेश तत्वामुळे येतो. श्रीमातांची कृपा, आपली भक्ती, त्यामुळे सदैव वरती राहतो. आपली कुंडली विश्व कुंडलीची ग्रुप होते, विश्व कुंडलीची, आणि मग आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. तिथून ती कॉस्मिक एनर्जी, तो एरिया आहे टॉर्शन एरिया म्हणतात, तिथून ती नॉलेज आपल्याला यायला लागत. त्या अगोदर आपली कुंडली त्या विश्व कुंडलीची एक रूप व्हायला पाहिजे. एक सारखे कुठल्याही प्रकारचा विचार डोक्यामध्ये येते, शांती समाधान आनंद येतो. सतत त्या स्थितीमध्ये राहावं असं आपल्याला वाटत. डिव्हाइन लव म्हणतात त्याला, दैवी प्रेम. खरोखर माताई आपल्याला उडून वर घेतायत, त्यांच्या चरणाशी ठेवतायत आपल्याला, आणि आपण कायम तिथं राहायचा प्रयत्न करायचा. शिस्ती शिस्तीत आपले डोळे उघडूया, श्री मातांच्याकडे बघूया. शिस्तीत डोळे उघडायचे, शिस्तीत उघडायचे. बघायचंय श्री माताईना, लक्ष शस्त्रार्थ वरतीच ठेवायचं, डोळे उघडे ठेवून, आणि हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. कुठल्या प्रकारच्या व्हायब्रेशन आहेत ते लक्षात घ्यायचं. आपण आपली स्थिती कुठल्या प्रकारची होती ती कळत हाताच्या बोटावर. सहज मध्ये ती माताईना पहात लक्ष शस्त्रार्थ वरती हाताच्या बोटांच्यावर. एकरूपता, समग्रता आणि समर्थता. समर्थ होतो आपण सगळ्याचा अर्थ आपल्याला समजतो. समर्थ असं ध्यान आपण 24 तास शस्त्रार्थ वरती लक्ष ठेवतो आलं पाहिजे. आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला अशी स्थिती मिळवता आली पाहिजे, म्हणजे कुठेतरी आपण ध्यानाच्या जवळपास येऊ शकतो. त्यासाठी आपले चक्र, आपल्या नाड्या कायम स्वच्छ ठेवायचे. काही पकडू द्यायचं नाही, पकडलं तर वाईट वाटून घ्यायचं नाही. स्वच्छ करायचं आणि पुन्हा वरती यायचं. हा प्रयास तपश्चर्या आपण केली. आपण श्रीमाता नमस्कार करूया, श्रीमातांचे आभार मानूया. श्रीमाताचे आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम आहेत, कोटी कोटी प्रणाम. आमच्या आपले अत्यंत आभारी आहोत, अत्यंत ऋणी आहोत. हळूहळू आपण शिस्तीत बंधन घेऊया. हातामध्ये चैतन्य आहे, त्यामुळे संपूर्ण बाहेर आहे आतमध्ये वाहते सगळीकडनं, त्यामध्येच आपण पूर्ण चिंब होतोय हे लक्षात घ्यायचं. कवच घ्यायचं डोक्याच्या टाळूवरून, हात डोक्यावरून गेला पाहिजे. हाताचा तळवा शस्त्रावरून जाणवलं पाहिजे आपल्याला. व्हायब्रेशन येत आहेत टाळूतून आपल्या, हे कळलं पाहिजे. आणि ते चैतन्य डावीकडे आणि उजवीकडे घेतलं, आपण कवच तयार करतो त्याला. त्याच चैतन्याचं हातातून पण आणि टाळूतून येणाऱ्या व्हायब्रेशन मधून आपण ते कवच तयार करतोय. हे देवी कवच
आणि शिव कवच अशा दोन गोष्टी आहेत. कारण शिवशक्ती एकरूप झाले म्हणून शिव कवच पण आहे आणि देवी कवच पण आहे. हे स्तोत्र म्हणून पण आपल्याला समजणार नाही, कळणार नाही, परंतु श्रीमातांनी सहज मध्ये आपल्याला दिलेलं आहे, कृतीच केलेली आहे, डायरेक्ट प्रॅक्टिकल, वाचायची गरजच नाही. स्तोत्र आपण काय लक्ष आता शस्त्राच्या वरती कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं, म्हणजे पाठीच्या मुंक्यातून कुंडलिनी घ्यायची वर आणि ती शस्त्राच्या वरती आकाश तत्वामध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. उद्या दिवसभर तसंच ध्यान करायचं, आपण त्याच प्रकारचं ध्यान करायचं. जय श्री माताजी, जय श्री माता.